राज्यातले पेट्रोल पंप चालक पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. 10 मे पासून इंधन खरेदी बंद आंदोलन सुरू केलं जाणार आहे. कमिशन वाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांकरता आंदोलन सुरू करण्याचा निर्णय पेट्रोल वितरकांच्या फार्म पेडा संघटनेनं औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत घेतला आहे. देशातल्या 8 राज्यांचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचा दावा संघटनेनं केला. त्यानुसार दिवसा फक्त 9 ते 6 या काळात पेट्रोल पंप सुरू राहतील. सोमवारपासून रात्रीच्या वेळी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील आणि रविवारी पूर्ण दिवस पेट्रोल पंप बंद राहतील असं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. आज आमचं नवीन मार्जिन येणं अपेक्षित होतं, परंतु आज अजून अद्यापही कोणतीही घोषणा नाही. यासाठी आम्ही गेल्या 1 महिना अगोदर ऑइल कंपन्यांना आणि शासनाला इशारा दिलेला आहे की जर आमच्या वेळेत तुम्ही जर देऊ शकला नाही तर मार्जिन, तर आम्हाला काहीतरी पाऊल उचलावं लागेल. आणि आत्ताचं यावेळेचं पाऊल असं आहे की उद्या 10 तारखेला आम्ही कोणतंही खरेदी करणार नाही आहोत. भारतातली 8 राज्यांमध्ये हे आंदोलन असेल. या उद्याच्या दिवसामध्ये ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही. रविवारी आम्ही पेट्रोल पंपना साप्ताहिक सुट्टी घेणार आहोत आणि 15 तारीखपासून सोमवारपासून आम्ही येणारा प्रत्येक दिवस हा फक्त एका शिफ्टमध्ये काम करणार, 9 ते 6. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.